वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्णतः कागदी मूर्ती आहे। दरवर्षी पर्यावरण सुरक्षेचा संदेश यांच्याकडून दिला जातो। टफ परेडचा हा बाप्पा आहे आणि कागदी मूर्ती या ठिकाणी तयार केलेली आहे। पर्यावरण पूरक अशा पद्धतीची ही मूर्ती तयार करण्यात आलेली आहे। खरंतर लालबाग मधून दरवर्षी मिरवणुकीला मोठी गर्दी असते आणि मिरवणुकीच्या गर्दीच्या या सगळ्या माहोल मध्ये लालबाग परळ मधला हा सगळा परिसर गजबजून गेलेला असतो। मला सांगा की कितीतो वर्ष आहे? 40 वर्ष। काय वैशिष्ट्य आहे मूर्तीचं? ही कागदी मूर्ती आहे, किती मोठी आहे मूर्ती? ही मूर्ती कागदी मूर्ती आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे गजमुख। तुम्ही सोळ पाहू शकता, मूर्तीचे कान पाहू शकता, इतर मूर्त्यांपेक्षा थोडे मोठे आणि मस्तक पण चांगलं आहे मोठं। आणि 18 फुटी मूर्ती आहे कागदाची, लग्नाने बनवलेली। दरवर्षी असाच एक संदेश देण्याचा प्रयत्न करतात। दरवर्षी पर्यावरण पूरक असते मूर्ती? दरवर्षी आपण गेली 2 वर्ष आपण कुठलाही आनंद साजरा नाही केला। यंदा मुंबईचा कृपाळवा पूर्णतः कागदाचा बनवलेला आहे आणि त्या जल्लोषामध्ये पुनश्च एकदा मुंबईच्या कृपाळूचे कार्यकर्ते उत्साहामध्ये सहभागी झालेले आहेत। किती दिवस लागले मूर्ती तयार करायला? कागदीची मूर्ती ही सरांनी मार्च पासून चालू केली बनवायला, कमीत कमी आज 3-4 महिने झाले ती मूर्ती सुकायला वेळ लागतो आणि आता एक 5 महिन्यानंतर आता मूर्ती तयार झालेली आहे पूर्ण। त्याच्यामुळे आपण बघतोय की मुंबईचा कृपाळू असं या गणपती बाप्पाच्या मूर्तीचं नाव आहे, या मंडळाचं नाव आहे आणि खरोखर या गणपती बाप्पाची कृपादृष्टी आपल्या भक्तांवर आहे अशीच ही मूर्ती आपल्याला बघायला मिळते आहे। संपूर्णतः कागदाची मूर्ती आहे, एक भली मोठी मूर्ती मुंबईचा कृपाळू तयार करण्यात आलेली आहे आणि आता आपण बघतो की या संपूर्ण लालबाग परिसरामध्ये मोठा जल्लोष एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।